नमस्कार पल्लवीज मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात दूध न वापरता भरपूर दिवस टिकणारी तिप्पट फुललेली बिस्किटापेक्षा सुद्धा खुसखुशीत एक किलो मैद्याची शंकरपाळी कशी बनवायची एक अशी ट्रिक आपण वापरणार आहे ज्यामुळे शंकरपाळ्यांना खूप छान लेअर सुटतात शिवाय यामध्ये तूप वापरण्याची सुद्धा ट्रिक एकदम नवीन आहे त्यामुळे शंकरपाळी बिस्किटापेक्षा सुद्धा खुसखुशीत बनते सगळ्या साहित्याचं वजनी सोबतच वाटीचं प्रमाण सुद्धा दिलेलं आहे दिवाळी फराळाची जर ऑर्डर घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगाचा ठरणार आहे अगदी छोट्या मोठ्या टिप्स हा व्हिडिओ शेअर केलेला आहे ज्यामुळे शंकरपाळी तिप्पट फुलते भरपूर लेअर सुटतात आणि मस्त खुसखुशीत बनते तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे त्यानंतर दोनशे ग्रॅम आपल्याला साखर लागणार आहे एवढ्या साखरेमध्ये अगदी परफेक्ट गोड शंकरपाळी बनते आता महत्वाचं म्हणजे तुपाचं प्रमाण पाहूयात आपल्याला वितळवलेल्या तुपाचं वजन करून घ्यायचंय तर हे पहा वितळवलेलं तूप आपल्याला एकशे पस्तीस ग्रॅम लागणार आहे या ठिकाणी आळलेलं जर तूप वापरलं तर ते वितळल्यानंतर त्याची क्वांटिटी जास्त होऊ शकते आणि त्यामुळे शंकरपाळीमध्ये सुद्धा तूप जास्त प्रमाणात होऊ शकतं त्यामुळे वितळवलेल्या तुपाचंच वजन करून घ्यायचं साहित्याचं वाटीचं प्रमाण पाहूयात ज्या वाटीने तूप घेतलेलं आहे ती वाटी अडीचशे एम एल ची आहे त्या वाटीने बरोबर चार वाटी मैदा घेतलेला आहे त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने पाऊन वाटी वितळवलेलं तूप घेतलेलं आहे मैदा घेताना अगदी घट्ट दाबून दाबून वाटीमध्ये भरून घेतलेला नाही तर लक्षात ठेवा वाटीमध्ये पीठ न दाबता चार वाटी मैदा घेतलेला आहे घरातल्या कोणत्याही एका वाटीने सगळं साहित्य मोजून घेऊ शकता आता एखाद्या पॅन मध्ये किंवा भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घ्यायचं ज्या वाटीने आपण मैदा साखर मोजून घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचं तर अडीचशे एम च्या कपने मी साखर घेतली आणि एकशे पंचवीस एम च्या कप ने मी पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये तूप वापरायची पद्धत थोडी लक्षात घ्या तर पाहून वाटी वितळवलेलं तूप घेतलेलं आहे वाटीमध्ये फक्त चार चमचे तूप शिल्लक ठेवायचं आहे या पद्धतीमुळे शंकरपाळी खुसखुशीत तर बनते पण तेलकट बनत नाही किंवा तळताना सुद्धा तेल जास्त पित नाही किंवा तेलामध्ये विरघळत नाही तर हे पहा चार चमचे तूप वाटीमध्ये मी तसंच ठेवलेलं आहे आता यामध्येच सगळी साखर काढून घ्यायची साखर फक्त आपल्याला विरघळून घ्यायची आहे अंदाजेवरच सतत हलवत साखर फक्त आपल्याला विरघळून घ्यायचे याला उकळी काढून किंवा जास्त वेळ शिजवून घ्यायची गरज नाही पाण्याऐवजी दूध सुद्धा वापरू शकता पण शंकरपाळ्या जर जास्त प्रमाणात करायच्या असतील तर शक्यतो पाणी वापरायचं म्हणजे शंकरपाळी सुद्धा जास्त दिवस टिकते थोड्या दिवसांनी वास येत नाही आता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे गॅस बंद केलेला आहे पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय परातीमध्ये सगळा मैदा काढून घेतला लक्षात ठेवा मैदा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये थोडीशी हवा भरली जाते आणि शंकरपाळी खुसखुशीत व्हायला मदत होते अगदी थोडंसं यामध्ये मीठ घातलं थोडीशी वेलची पूड घातली आणि थोडंसं जायफळ किसून घेतलं यामुळे शंकरपाळीला मस्त फ्लेवर येतो एकदा नक्की वापरून पहा आता या सगळ्या गोष्टी एकत्र चाळून घ्यायच्या या अगोदर सुद्धा दिवाळी फराळाच्या भरपूर रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत वजनी वाटी दोन्ही प्रमाणामध्ये आणि भरपूर टिप्सही त्या सुद्धा नक्की पहा सगळ्या फराळाच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर हे व्यवस्थित आता चाळून घेतलेलं आहे शंकरपाळी बनवताना तुपाचंच प्रमाण आपल्याला एकदम काळजीपूर्वक घ्यावं लागतं तरच आपली शंकरपाळी परफेक्ट बनते अजिबात चुकत नाही आता उरलेलं जे चार चमचे तूप होतं ते तडका मध्ये काढून घेतलं आता हे तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आता हे कडकडीत तुपाचं मोहन हो या पिठावरती घ्यायचं हे पहा मैदा असा फसफसायला हवा आता सुरुवातीला चमच्याच्या साह्याने तुपामध्ये सगळा मैदा मिक्स करून घ्यायचा तूप अतिशय गरम आहे त्यामुळे लगेचच यामध्ये हात घालायचा नाही अगदी चार चमचे तुपाचं मोहन या पिठामध्ये आपण वापरलेलं आहे त्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत बनते पण तेलामध्ये तळताना अजिबात विरघळत नाही आणि शिवाय जास्त तेलकट सुद्धा बनत नाही आता हे पीठ थोडंसं थंड झालेलं आहे तळ हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं ही स्टेप खूप महत्वाची आहे सगळ्या मैद्याला हे तूप लागलं गेलं पाहिजे तर हे पहा तूप चांगलं मिक्स झालेलं आहे लाडू वळून पाहिला तर व्यवस्थित वळतो तर हे पीठ आपलं आता तयार आहे साखर व तुपाचं मिश्रण सुद्धा आता पूर्णपणे थंड झालेलं आहे मैद्यामध्ये हे मिश्रण एकदम न घालता अगदी थोडं थोडं घालतच हे मळून घ्यायचंय म्हणजे मैदा सुद्धा अगदी व्यवस्थित मळला जातो आतमध्ये मस्त लेअर सुटायला सुरुवात होते पाण्याचं तुपाचं आणि साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे एवढ्या मिश्रणामध्ये हे सगळं पीठ व्यवस्थित मळलं जातं एक्स्ट्रा दूध किंवा तूप घ्यायची काही गरज लागत नाही त्यामुळे वाटीचं जरी प्रमाण घेणार असाल तर ते अगदी व्यवस्थित मोजून घ्या म्हणजे शंकरपाळी सुद्धा अजिबात बिघडणार नाही तर हे पहा अगदी थोडं थोडं मिश्रण ऍड करत आपल्याला हे घट्ट सरच भिजवून घ्यायचे चपाती मळताना जशी कणिक भिजवून घेतो किंवा मळून घेतो त्याप्रमाणे खूप वेळ याला मळत बसायची गरज नाही तर हे पहा उरलेलं सगळं मिश्रण यामध्ये मी ऍड केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता एवढ्या मिश्रणामध्ये मैदा सुद्धा अगदी परफेक्ट भिजलेला आहे याचा एक गोळा करून घेतला जास्त मळायची गरज नाही पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही हे पहा यावरती चिरा सुद्धा अजिबात पडलेला नाहीत अगदी स्मूथ पीठ बनून तयार आहे आता यावरती झाकण ठेवून अर्धा तास तरी याला भिजवून घ्यायचं जर जास्त वेळ असेल तर एक किंवा दीड तास भिजवून घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा अर्ध्या तासानंतर लगेच शंकरपाळी करायला घेतली तरी सुद्धा चालेल अर्ध्या तासानंतरच तुम्ही पाहू शकता पीठ अजून घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे कारण यामध्ये वितळवलेलं जे तूप घातलेलं आहे ते सुद्धा आळायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे एक ते दीड तासापेक्षा हे पीठ जास्त वेळ ठेवलं तर अजून घट्ट होतं आणि याला चिरा पडू शकतात तर हे पहा आतमधूनच आताच याला लेअर सुटलेल्या दिसत आहेत तर शंकरपाळी बनवण्यासाठी आपल्याला हवा तेवढा गोळा काढून घ्यायचा आणि उरलेलं पीठ एका भांड्यामध्ये ठेवून यावरती झाकण ठेवायचं म्हणजे वाऱ्याने सुद्धा हे पीठ जास्त कोरडं पडत नाही लाटायला सोपं जातं तर दोन चपातीचा गोळा येईल इतका मोठा मी याचा गोळा करून घेतलेला आहे शंकरपाळीसाठी ही चपाती आपल्याला अगदी पातळ अशी लाटून घ्यायची नाही थोडीशी जाड ठेवायची शंकरपाळीला भरपूर लेअर सुटण्यासाठी ही खूप मस्त ट्रिक आहे या पद्धतीने सुरुवातीला लांब आकारामध्ये हे लाटून घेतलं आता या पद्धतीने दोन्ही साईडनी याला बरोबर मधोमध येईल असं दुमडून घ्यायचं त्यानंतर उरलेल्या दोन्ही साईड सुद्धा अशा पद्धतीनेच दुमडून घ्यायच्या आता हे पलटून घ्यायचं आणि पुन्हा लांब हे लाटून घ्यायचं या पिठाची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे जास्त जोर लावून लाटायची सुद्धा गरज लागत नाही तर हे पहा पुन्हा याला लांब असं लाटून घेतलं पुन्हा याच्या दोन साईड फोल्ड करून घेतल्या पलटून घेतलं आणि त्यानंतर अजून एकदा याला लांब लाटून घेतलं तर अशा पद्धतीने दोन ते तीन वेळा आपण याला फोल्ड करायचं आहे पलटून लाटून घ्यायचं आहे या प्रोसेसमुळे शंकरपाळीला आतमधून भरपूर लेअर सुटतात आणि महत्वाचं म्हणजे शंकरपाळी आतून थोडीशी पोकळ बनते जाळीदार बनते आणि म्हणूनच खूप खुसखुशीत बनते तर तीन वेळा ही प्रोसेस केल्यानंतर पुन्हा लांब लाटून घेतला चिरा गेलेल्या कडा आहेत त्या कट करून घ्यायच्या जास्त जाडही आपण लाटलेलं नाही किंवा जास्त पातळही नाही आता सुरीच्या साह्याने याच्या शंकरपाळ्या पाडून घेऊयात आता पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे शंकरपाळ्या पाडताना शक्यतो सुरीचा वापर करायचा सा। उलतानाच्या साह्याने हे कट करून नाही घ्यायचं आणि यावरती खूप जोर पडतो ते दबलं जातं थोडंसं चिकटलं जातं आणि त्यामुळे शंकरपाळीला लेअर्स आपल्याला हव्या तशा सुटत नाहीत किंवा सुरी ऐवजी पिझ्झा कटर सुद्धा वापरू शकता तर या छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात ठेवल्या तर शंकरपाळी शंभर टक्के फुलणारच तर सुरुवातीला अर्ध्या पिठाच्या एकदम शंकरपाळ्या तुम्ही कट करून ठेवू शकता तर हे पहा एक शंकरपाळी इथे मी तुम्हाला दाखवत आहे हे लाटून घेताना आपण थोडासा बदल केला आणि तुम्ही पाहू शकता आत्ताच याच्या लेयर्स दिसायला सुरुवात झालेली आहे मी पाहू शकता आतमध्ये थोडीशी पोकळ तयार झालेली आहे थोडीशी शंकरपाळी जाळीदार दिसत आहे आता या सगळ्या शंकरपाळ्या एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या एकावरती एक प्लेट मध्ये पडल्या तरी सुद्धा चिकटत नाहीत कारण यामध्ये तूप आहे त्यामुळे त्या, त्या एकमेकांना अजिबात चिकटत नाहीत तर एका वेळी अर्ध्या पिठाच्या शंकरपाळ्या एकदम बनवून घेऊ शकतात आता शंकरपाळी तळण्यासाठी तेलाच टेम्परेचर खूप महत्वाचं आहे तर हे पहा एक शंकरपाळीच्या पिठाचा छोटासा गोळा मी तेलामध्ये टाकला अगदी पटकन तो वर आलेला नाही किंवा तेलावरती लगेचच तरंगायला लागलेला नाही तेल आपल्याला इतपतच गरम करायचा यापेक्षा जास्त करायचं नाही त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे एक एक शंकरपाळी न टाकता आपल्या कढईच्या साईज प्रमाणे झाऱ्यामध्ये शंकरपाळ्या घ्यायच्या आणि अलगदपणे तेलामध्ये सोडून द्यायच्या यामुळे काय होतं एकदम सगळ्या शंकरपाळ्या एकाच वेळी तेलामध्ये गेल्यामुळे सगळ्या शंकरपाळ्यांना सर्व बाजूंनी एकसारखाच कलर येतो आता लगेचच याला झारा लावायचा नाही तर काही सेकंदामध्ये चमच्याच्या साह्याने तेलामध्ये फक्त साईडला या पद्धतीने फिरवून घ्यायचंय त्यामुळे आतली शंकरपाळी सुद्धा फिरली जाते शंकरपाळ्यांना सुरुवातीलाच चमचा लावलेला नाही फक्त तेलामध्ये फिरवून घ्यायचं शंकरपाळी थोडीशी कडक लागते असं समजल्यानंतर झाऱ्याने हलक्या हाताने हलवून घ्यायचं तळताना तेलाचं टेम्परेचर आणि ही गोष्ट लक्षात ठेवली तर शंकरपाळी तेलामध्ये तुटणार सुद्धा नाही किंवा विरघळणार सुद्धा नाही यांचा रंग लगेचच बदलू शकतो त्यामुळे शंकरपाळ्या एकदा झाऱ्याला कडक लागल्या की सतत या शंकरपाळ्या झाऱ्याच्या साह्याने खालवर करत राहायचंय लक्षात ठेवा हे तळताना आपल्याला मंद ते मध्यम आचेवरच तळून घ्यायचंय म्हणजे आतपर्यंत अगदी व्यवस्थित तळल्या सुद्धा जातात कच्च्या राहत नाहीत आणि भरपूर लेअर सुटायला सुद्धा खूप मदत होते तर तुम्ही पाहू शकता तेलामध्ये टाकल्यानंतरच फुलायला सुरुवात झालेली आहे आता याचा रंग चांगला दिसण्यासाठी फिक्या रंगावरती तळू नका कारण आतमधून त्या कच्च्या राहू शकतात आणि त्यामुळे हे जास्त दिवस टिकत नाही लगेचच खराब होयची शक्यता असते त्यामुळे अगदी शेवटी शेवटी मंद आचेवरच आपल्याला हे तळून घ्यायचे म्हणजे रंग सुद्धा जास्त गडद येणार नाही आणि आतपर्यंत व्यवस्थित तळले जाईल तर हे पहा तेलातले बुडबुडे कमी आलेले आहेत या रंगावरती शंकरपाळ्या मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घेतल्या तळताना नेहमी दोन झाऱ्याचा वापर करा एका झाऱ्यामध्ये काढून घेतला या म्हणजे यातलं तेल सुद्धा सगळं निथळ जातं अगदी काही सेकंद असा झारा ठेवून द्यायचा म्हणजे सगळं तेल निथळ जातं आणि त्यानंतर एखाद्या चाळ्यामध्ये किंवा जाळ्यावरती शंकरपाळ्या काढून घेऊ शकता प्लेटमध्ये किंवा टिश्यू पेपरवरती काढू नका त्यामुळे त्यातलं तेल पूर्णपणे निथळणार नाही आणि लवकर थंडसुद्धा होणार नाहीत तर हे पहा शंकरपाळ्यांना किती छान लेअर सुटलेले आहेत ले तिप्पट फुललेली आहे आणि यांचा रंग सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट आलेला आहे तर अशाच पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच या शंकरपाळ्या खुसखुशीत होतात गरम असताना त्या अतिशय मऊ असतात आणि तुम्ही पाहू शकता सगळ्या शंकरपाळ्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत हे पहा लेयर सुद्धा खूप छान सुटलेल्या आहेत मस्त फुललेल्या सुद्धा आहेत सगळ्या शंकरपाळ्यांना एकसारखा आणि मस्त सुंदर रंग आलेला आहे तर हे पहा शंकरपाळी किती टम्म फुगलेली आहे तिप्पट फुललेली आहे आणि बाहेरून सुद्धा याच्या लेयर्स दिसत आहेत या पद्धतीने जर शंकरपाळ्या बनवल्या तर प्रत्येक शंकरपाळी अशीच टम्म फुगलेली बनते दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली पीठ मळताना यामध्ये अजिबात रवा वापरू नका रवा वापरल्यामुळे शंकरपाळी कडक व्हायची शक्यता असते खुसखुशीत बनत नाही कडक बनते त्यामुळे रवा शक्यतो वापरू नका तर हे पहा प्रत्येक शंकरपाळी मस्त फुललेली आहे छान लेयर्स सुटलेल्या आहेत पूर्णपणे थंड झाल्यानंतर या शंकरपाळ्या अगदी हलक्या फुलक्या बनतात तर इथे एक मी तोडून दाखवत आहे तुम्ही पाहू शकता किती छान याला लेअर सुटलेल्या आहेत आतपर्यंत व्यवस्थित तळली गेलेली आहे अजिबात कच्ची नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुपाचा जर वापर केला तर शंकरपाळी अगदी परफेक्ट लेयर्सची बनते हे पहा याच्या लेयर्स तुम्ही पाहू शकता आतून जाळीदार सुद्धा दिसत आहे आणि आत पर्यंत व्यवस्थित तळलेली सुद्धा आहे अगदी बिस्किटासारखीच दिसत आहे आणि तुम्ही पाहू शकता बिस्किटापेक्षा सुद्धा खुसखुशीत बनलेली आहे बिस्किटाचा जसा चुरा होतो त्याप्रमाणे अगदी बारीक चुरा होतोय तर यंदा या पद्धतीने शंकरपाळी नक्की बनवून पहा आता याचं वजन किती झालं ते पाहूयात तर तुम्ही पाहू शकता अर्धा किलो मैद्याची एक किलोपेक्षा सुद्धा जास्त शंकरपाळी बनलेली आहे तर भरपूर दिवस टिकणारी मस्त तिप्पट फुललेली खुसखुशीत अशी ही बिस्किटासारखी शंकरपाळी नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन फराळाच्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा